मारा सोबत वंचित बहुजन आघाडी युवा नेता सुजात आंबेडकर वर तांडे सामू चालो ई प्रोग्राम चालू सर ई प्रोग्राम काय सर सुजात जी आज तांडा सामू चालो हा कार्यक्रम आपण इकडे राबवलाय। हा कार्यक्रम राजकीय न राहता हा एक सामाजिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम जास्त आहे। इकडे आज आपल्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये जितके पण तांडे आहेत बंजाऱ्यांचे तिथे आम्ही भेटी देतोय, तिकडच्या लोकांबरोबर बसतोय, चर्चा करतोय। चर्चा प्राथमिक स्वरूपावरती दोन प्रकारच्या होत आहेत। पहिली चर्चा ही अशा प्रकारची होती आहे की बंजारा समाजाची एक खूप विशिष्ट परंपरा आहे आणि खूप एक असा रिच हिस्ट्री किंवा इतिहास आपण म्हणू शकतो तो आहे, तो जाणून घ्यायला आज आम्ही एका कारणासाठी इकडे आलोय। आणि दुसऱ्या कारणाचं असं पण आहे की आज जे सरकार आहे त्यांच्याकडनं तांड्यांकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्याच्यावरती तांड्यांवरती परिस्थिती आणि इकडच्या राहणाऱ्या लोकांची परिस्थिती खूप बिकट झाली। तर आज तांड्यांवरती राहणाऱ्या बंजाऱ्यांच्या समोर काय काय प्रश्न आहेत, त्यांच्यासमोर काय काय मुद्दे आहेत, त्यांच्यासमोर काय समस्या आहेत ते जाणून घ्यायला आलोय आणि त्याच्यावरती आपण आम्ही सगळे एकत्र येऊन कसं काम करू शकतो ह्याची चर्चा करायला आम्ही इकडे आलो। अशा प्रकारचा हा तांडा सामू चालो हा कार्यक्रम आपण आज राबवतोय आणि आज याचा पहिला दिवस आहे। तुम्ही 4 दिवस बंजारा तांड्यांवर राहणार आहात, तिथे झोपणार आहात, त्या लोकांचं जी संस्कृती आहे, परंपरा आहे, ते समजून घेणार आहात काय, याच्या मागची नेमकं काय भूमिका किंवा का तुम्हाला असं वाटलं की बंजारा लोकांची संस्कृती आपण समजून घेतली पाहिजे? हे बघा, आपण जर बघितलं असेल तर बंजारा समाज हा महाराष्ट्रात एक खूप मोठा समाज आहे, नाही समाज आहे, पण आपण त्या समुदायाचं प्रतिनिधित्व बघितलं तर त्या स्वरूपाचं प्रतिनिधित्व आज बंजारा समाजाला मिळत नाही। आणि आज ज्या सुविधा आणि कायदे आहेत, सुधार कायदे आहेत, सुधार योजना आहेत, त्या मोठ्या प्रमाणावरती बंजारा समाजापर्यंत पोचत नाही आहेत आणि विकासापासून प्रगतीपासून एका अर्थाने बंजारा समाज हा वंचित राहिलेला आपल्याला दिसतोय। आज बंजारा समूहामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी होताना दिसतंय आणि बरेचसे तरुण हे वीटभट्टी कामगार म्हणून किंवा उर कामगार म्हणून काम करायला दिसतात। आज जर आपण बंजाऱ्यांची हालत बघितली, बंजारा तांड्यांची हालत बघितली तर रस्त्यांचे सुविधा नाही आहेत, विजेचा प्रश्न आहे, बऱ्याच ठिकाणी पाण्याचा पण प्रश्न आहे आणि तांड्यांवरती काही मध्यवर्ती हॉस्पिटल नसल्यामुळे आरोग्याचा पण एक मोठा प्रश्न उपस्थित होतो। तर हे सगळे प्रश्न समजून घ्यायला, जाणून घ्यायला आणि त्याच्यावरती कसं काम करता येईल विकासासाठी, प्रगतीसाठी आणि बहुजनांच्या बंजाऱ्यांच्या प्रगतीसाठी काम करता येईल हे समजून घ्यायला, जाणून घ्यायला आणि एक प्राथमिक स्वरूपात चर्चा करायला आज आम्ही इकडे आलेलो। बाबासाहेबांचं नातं जे होतं ते संवेदनेशी आणि वेदनेशी होतं, बाबासाहेबांचं पंतुही नेमकं ती वेदना आणि संवेदना घेऊनच या दौऱ्यादरम्यान त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहे। वेदना संवेदना समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, पण त्याच्याहून महत्त्वाचं असं आज आम्ही मानतो की त्या घेणं आणि त्या लोकांकडनं येणं हे जास्त महत्त्वाचं आहे। आणि जेव्हा कोणीही लोकात बसतं त्यांच्यामध्ये मिसळून त्यांचे प्रश्न समजून घेण्या प्रयत्न करतं आणि वर्ण काही आदेश न देता किंवा वर्ण काही डायरेक्ट न करता लोकांमध्ये चर्चा करून जेव्हा एकत्र सगळे मिळून जेव्हा एक त्याच्यावरती मार्ग किंवा तोडगा काढायचा प्रयत्न करतात तेव्हा त्या समस्याचा हल नक्कीच निघतो असं आम्हा सर्वांना वाटतं आणि त्यासाठीच आम्ही इकडे सगळे जमलो। सुजात आंबेडकर हळू आता राजकारणात सक्रिय व्हायला लागले, त्याच्याच आता तुम्ही याच्या आधी आदिवासी भागांमध्ये जाऊन आलात, राज्याच्या राजकारणात एका नवीन आंबेडकरांची आणि एका नवीन पिढीतल्या एका नवीन प्रतिनिधीची एंट्री होते असं आम्ही मानायचं। हे बघा, 2019 मी राजकारणात होतो आणि वंचित बहुजन आघाडीचं काम करत होतो। माझा जो स्किलसेट आहे, माझ्या ज्या कपॅसिटीज आहेत, त्यांनी जास्तीत जास्त बहुजनांना, वंचित बहुजन आघाडीला, वंचित बहुजन आघाडीच्या लीडरशिपला आणि कार्यकर्त्यांना कशी मदत होईल ह्याच्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत राहतो आणि त्याच प्रकारचा प्रयत्न अजूनही चालू आहेतच। सुजाजी, चर्चा फार मोठ्या प्रमाणात, जे आम्ही बाळासाहेबांना अनेक वेळा ते प्रश्न विचारतो, सध्या महाविकास आघाडीत जी वंचितची एंट्री होत नाही आहे किंवा इंडिया आघाडीतली एंट्री होत नाही आहे, पक्षाचा एक कार्यकर्ता, एक आता युवा नेता म्हणून तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कसं पाहता या सर्व गोष्टींकडे? हे बघा, एक कार्यकर्ता म्हणून आम्हा सर्वांचीच भावना आहे की भाजपला हरवायला इंडिया आघाडीनी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण दिलं पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीचा समावेश केला पाहिजे। 42 लाख पहिल्या निवडणुकीत घेणारा हा पक्ष
नक्कीच इंडिया आघाडीची ताकद वाढवू शकतो आणि महाराष्ट्रामध्ये भाजप आरएसएसला हरवायला एक निर्णायक डिसिजन असा हा असू शकतो. पण इंडिया आघाडी का विचित्र वागतीये, त्यांच्याकडनं निमंत्रण का नाही येते आणि त्यांचे दरवाजे बंद का आहेत वंचितांसाठी, हा एक प्रश्न आमच्या सर्वांच्याच डोक्यात चालू आहे. आणि जसं बाळासाहेब म्हणतात तसं, जर निमंत्रण नाही आलं तर निवडणूक लढवणं आणि लोकांसाठी काम करणं सोडून द्यायचं का, तर बिलकुल नाही. आम्ही आमचा प्रयत्न करत राहू, पण ही आघाडी व्हायला पाहिजे अशी भाजपला हरवण्याची कार्यकर्त्यांना इच्छा आहे. पण जर ह्या आघाडीनी इन्व्हिटेशन नाही दिलं, निमंत्रण नाही दिलं, तर ह्या कार्यकर्त्यांची इच्छा रागामध्ये कन्व्हर्ट होईल आणि जास्त जोराने आणि जास्त जोमाने काम करतील आणि त्याचा फटका नक्कीच काँग्रेसला बसेल असं पण दिसतंय. सुजात आंबेडकर जसे अकोल्यात फिरतात तसे आता पुढच्या काळात महाराष्ट्रभर असे तुमचे दौरे असणार आहेत? महाराष्ट्रभर काही दौरे आहेत, पण अकोला जिल्ह्याशी आमच्या सर्वांचं नातं खूप जुनं आहे आणि त्यासाठी तिकडच्या लोकांबरोबर, इकडच्या सामान्य लोकांबरोबर, इकडच्या गोरगरिबांबद्दल, इकडच्या वंचितांबरोबर काम करायची संधी मिळते, हाच एक महत्वाची गोष्ट आहे आणि तीच संधी आम्ही पुढे जाऊन सोनं करू. एक शेवटचा प्रश्न विचारतो, लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात चर्चा आहे, उत्सुकता पण आहे की सुजात आंबेडकर निवडणूक लढणार आहेत, अकोला जिल्ह्यातल्या एखाद्या कोणत्या तरी मतदारसंघात ते निवडणूक लढतील असा जो अंदाज आहे ते लोक बांधतात. काल बाळासाहेबांना या संदर्भात बोललो होतं, त्यांनी सध्या त्याचा इन्कार जरी केला असला तर तुम्हाला वाटतं निवडणुकीच्या राजकारणात पुढच्या काळात पडावं म्हणून? हे बघा, मी निवडणुकीच्या राजकारणात आहे आणि माझं राजकारण हेच आहे की वंचितांना, बहुजनांना सत्तेपर्यंत कसं पोहोचवायचं, आणि ते वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार असतील, लीडर्स असतील, त्यांना मी पोहोचवायचा पूर्ण प्रयत्न करतच राहीन. बाकी पुढे देखते होत आहे क्या, म्हणजे उमेदे आहे उमेदे ह्या वर्षी तरी काय माहिती, पण आता जे लीडरशिप आहे ते तरी सत्तेत जायला पाहिजे, ह्याच्यासाठी माझा पूर्ण प्रयत्न राहील. अगदी छोटा प्रश्न विचारतो, तुम्ही आता बंजार तांड्यांवर फिरत आहे, ते बंजारी बंजारा भाषेतले काही वाक्य वगैरे काही शब्द तुम्ही शिकलात का? थोडे उचललेत, पण मी आज नाही बोलणार आहे, अजून पुढचे 3-4 दिवस आहेत त्यासाठी राखीव ठेवतो. बंजारा समाज मनख्याच जय सेवालाल, थँक्यू. जय सेवालाल. हे होते सुजात आंबेडकर, ज्यांनी बंजारा एकंदरीत संस्कृती परंपरा समजून घेण्यासाठी यात्रा सुरू केलेली आहे आणि पुढच्या काळात राज्याच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीचा ठसा आणखी ताकदीनं उमटवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. उमेश सलोणे, एबीपी माझा, रेडवा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.